नमस्कार, मी लीना कांडेकर, ATV न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाशिवरात्रीनिमित्त बुरुडगाव येथील श्री आशुतोष महादेव मंदिर येथे आयोजित प्रवचन व दर्शन कार्यक्रम कोल्हापूर येथील करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महाशिवरात्रीनिमित्त बुरुडगाव येथील श्री आशुतोष महादेव मंदिर येथे आयोजित प्रवचन व दर्शन कार्यक्रमास कोल्हापूर येथील करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. जगद्गुरु शंकराचार्य यांच्या पतस्पर्शाने व त्यांनी नामांकित केलेल्या बुरुडगाव येथील श्री आशुतोष महादेव मंदिरात शिवरात्रीनिमित्त 3 दिवसीय प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगद्गुरु शंकराचार्य यांचे प्रवचन व मार्गदर्शन ऐकण्यासाठी बुरुडगाव परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर हर महादेव. ब्रह्मा दशेश पारंपरेण यावत् स्वगुरुपादांबुजं तावत् प्रणमामि. खरोखर तुमच्या ह्या भक्तीला तोड नाही. त्याच्याही पुढची अवस्था म्हणजे आम्हाला राहुल महाराजांनी सांगितलं आमच्यासाठी स्वतंत्र आलं पाहिजे. महादेवाला नावं ठेवा. नावं ठेवायला सांगितली ना का? नाव ठेवायला सांगितलं. नामकरण नाहीतर आपला स्वभाव कसा असतो? नावं ठेवायची सगळ्यांना. असतंय का नाही? का नाही? हे काय चांगलं नाही, ते काय चांगलं नाही असं ठेवायचं सगळं असतं. पण त्यांनी आम्हाला नामकरण करायला सांगितलं. त्या आशुतोष भगवंताच्या ठिकाणी पुन्हा येता आलं हे आमचंही भाग्य आहे. आज दर्शन केल्यानंतर एक जाणीव होतीये की वर्षभर काय उपचार आणि कशा पद्धतीनं इथं उपासना घडलेली आहे. चांगल्या तऱ्हेनं उपासना घडलेली आहे. त्या देवतेचं तेजही वाढायला लागलेलं आहे. आपल्या सर्वांचा अनुभव सुद्धा असा असायला हरकत नाही. मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमचे तुमचे अनुभव घ्या त्या देवाच्या ठिकाणी. अनुभव कसा घेणार? काही मागणं मागितलं आणि ते आपल्याला मिळालं म्हणजे अनुभव आला असं म्हणायचं का? तुम्ही सगळे तसंच म्हणत असाल, पण तसं नाही. आपल्या मनामधले सगळे विचार ज्या वेळेला त्या ठिकाणी गेल्यावर थंड होतात, डोक्यात कोणताही विचार राहत नाही, ती अवस्था तिथं गेल्यावर जर प्राप्त झाली तर त्याचं त्या ठिकाणचं महत्व वाढलेलं आहे असं समजलं पाहिजे. जोपर्यंत पाण्यामध्ये लाट आहे तोपर्यंत पाणी शांत म्हणता येतं का? मन शांत तोपर्यंत म्हणता येईल का? जोपर्यंत मनात विचार येतात तोपर्यंत नाही. मग मन शांत हे तेव्हाच म्हणता येतं की ज्या वेळेला मनात कोणताच विचार येत नाही ते शांत मन. आणि देवाकडे जाण्यामध्ये आपल्याला ही अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. ही अवस्था केव्हा प्राप्त होते? ज्या वेळेला आपल्या जवळचं पाप जातं त्यावेळेला ही अवस्था आपल्याला प्राप्त होते. पाप आमच्याकडे कुठं पाप आहे? आम्ही रोज तर देवाचं दर्शन करतो असं आपण म्हणाल, पण देवाचं दर्शन करत असताना सुद्धा आपल्या हातानं पाप होत. आद्य शंकराचार्यांनी तर असा विषय मांडलेला आहे की सुख म्हणजेच पुण्य हे सुद्धा दुःखानं युक्त असतं, म्हणजेच पापानं युक्त पुण्य असतं. ते जोडले गेलेलं आहे एकमेकाला. ह्यातलं हे वेगळं करा म्हटलं तर आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून आपण सातत्यानं त्याच्या मागं चांगलं करण्याच्या मागं लागलं पाहिजे. म्हणजेच धर्माच्या मार्गानं आपण राहिलं पाहिजे तर आपल्याला त्या खऱ्या सुखाची प्राप्ती होते. तेवढ्याकरता संतांनी त्याच्यासाठी वेगळा शब्द वापरलेला आहे. अत्यंतिक सुख म्हटलंय की जिथं पापाचा अजिबात लेश नाही असं ते सुख आहे. ते आपल्याला मिळवायचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा, आणि विशेष करून आपली ही जी आतापर्यंत सांगितलेली इंद्रिय आहेत ना, ह्या इंद्रिय ही सगळी बहिर्मुख असल्यामुळं बाहेरचं बघण्यात आपल्याला आनंद असतो. ते डोळे जर अंतर्मुख केले आणि आपल्याच हृदयात असणाऱ्या त्या परमात्म्याला आपण जर पाहू लागलो तर त्याच्या एवढं उत्तम दुसरं कोणतंही नाही. हरिभक्त परायण राहुल महाराज तरंदले तसेच समस्त बुरुडगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या 3 दिवसीय सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी संजीवनी गडाचे महंत शंकर भारती यांच्यासह प्रमुख धर्मगुरू व्यासपीठावरती उपस्थित होते. बुरुडगाव येथील या श्री आशुतोष महादेव मंदिरासंदर्भात बोलताना हबप राहुल महाराज तरंदले यांनी अधिक माहिती दिली. जगद्गुरु शंकराचार्यांच्या पादस्पर्शाने पुण्य झालेले या भूमीत आज वर्षाला जगद्गुरु शंकराचार्यांनी या भूमीला या ठिकाणी जे महादेवाचं मूर्ती स्थापना झाली त्या मूर्ती स्थापनेला श्री आशुतोष महादेव म्हणून असं स्वामीजीने नामकरण दिलं. त्याचप्रकारे आज वर्षाला जगद्गुरु शंकराचार्य आज या ठिकाणी आले व
व त्यांनी प्रवचन सोळा त्याचबरोबर भाविकांना फळाचं पण फळ पण प्रसाद रूपी दिले. तर स्वामीजींचा आमच्या या श्री आशुतोष महादेवावर अतिशय प्रेम आहे. स्वामीजी वारंवार या ठिकाणी येत असतात, वारंवार या ठिकाणी मुक्काम करीत असतात. त्याचबरोबर शंकर भारती बाबा, ओम भारती बाबा, सोनेवाडी संजीवनीगड ह्या बाबांचं पण भरपूर आमच्यावर प्रेम आहे. त्याचप्रकारे आखाडा पद्धतीतील भरपूर संन्याशी परंपरा या देवस्थानाला येत असतात. महाशिवरात्री निमित्त आयोजित 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरुगावच्या तरुण वर्गाने परिश्रम घेतले. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV News, अहमदनगर.